हेलो स्टूडेंट आज जे लेक्चर मध्ये आपण मी जे बोर्ड वरते फॉर्म्युले लिहून दिले याचे आपण प्रूफ बघितले आहे. एकदा आपण ते फॉर्म्युले पूर्ण रिवाइज करू आणि नंतर त्या बेसिसवर प्रॉब्लेम स्टार्ट करू. ओके, तर फर्स्ट बघितलं होतं आपण डबल अँगल फॉर्म्युला. डबल अँगल फॉर्म्युले मध्ये फर्स्ट फॉर्म्युला बघितलं होतं आपण 2 sin 2 थीटा = 2 sin थीटा cos थीटा. याला ऑर मध्ये लिहितात आपण 2 tan थीटा / 1 tan स्क्वेअर थीटा. सेकंड नंबरचा बघितलं होतं cos 2 थीटा = cos 2 थीटा साठी फॉर्म्युला किती आहे 4. फर्स्ट वन cos स्क्वेअर थीटा - sin स्क्वेअर थीटा. सेकंड वन आहे 1 - 2 sin स्क्वेअर थीटा. थर्ड 2 cos स्क्वेअर थीटा - 1 एंड फोर्थ वन आहे 1 - tan स्क्वेअर थीटा / 1 tan स्क्वेअर थीटा. या सेकंड जो फॉर्म्युला आहे याला म्हणतात फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ sin थीटा. थर्ड जो आहे त्याला म्हणतात इन टर्म्स ऑफ cos थीटा. आणि फोर्थ वन जो आहे 1 - tan स्क्वेअर थीटा / 1 tan स्क्वेअर थीटा इन टर्म्स ऑफ tan थीटा. अँड लास्ट बघितलं होतं आपण tan 2 थीटा = 2 tan थीटा / 1 - tan स्क्वेअर थीटा. ओके, हे तिन्ही फॉर्म्युल्यांचे आपण प्रूफ बघितले. सेकंड वन आहे हाफ अँगल फॉर्म्युला. याच फॉर्म्युल्यामध्ये 2 थीटा = tan केलं होतं आपण. ओके, 2 थीटा = tan केलं होतं. याच्यावरून थीटा = मिळाला होता t / 2. ओके, t / 2. तर या फॉर्म्युल्यामध्ये 2 थीटा = tan करायचं आणि थीटा = tan / 2. तुम्हाला या फॉर्म मध्ये फॉर्म्युला मिळते. मी इथे टी यूज न करता अँगल यूज केला थीटा. बरोबर, पॅरामीटर कोणते यूज केलं, इथे व्हेरिएबल कोणते यूज केलं, थीटा. टी जर बुक मध्ये त्यांनी टी यूज केलेलं आहे पण जनरली यूज का होते थीटा यूज होते. तर साईन थीटा = काय मिळेल, इथे 2 थीटा आहे साईन 2 थीटा. म्हणून याचा आन्सर मध्ये काय फॉर्म्युला मिळाला 2 साईन थीटा cos थीटा. म्हणजे हा जो अँगल आहे थीटा हा या 2 थीटा किती आहे हाफ आहे. 2 थीटा = थीटा आणि 2 sin थीटा cos थीटा. तर इथं अँगल किती आहे थीटा. तर आंसर मध्ये मिळेल का आपल्याला थीटा / या अँगलचा हाफ. म्हणजे sin थीटा = 2 sin थीटा cos थीटा. 2 sin थीटा / 2 cos थीटा / 2 or 2 tan थीटा / 2 / 1 tan स्क्वेअर थीटा / 2. सेम या फॉर्म्युलामध्ये जिथे थीटा आहे तिथे काय राईट केलं मी थीटा / 2 आणि ज्या ठिकाणी 2 थीटा आहे तिथे काय राईट केलं मी थीटा sin. सिमिलरली cos थीटा = cos स्क्वेअर थीटा / 2 - sin स्क्वेअर थीटा / 2 or 1 - 2 sin स्क्वेअर थीटा / 2 or 2 cos स्क्वेअर थीटा / 2 - 1 or 1 - tan स्क्वेअर थीटा / 2 / 1 tan स्क्वेअर थीटा. आणि लास्ट आहे tan थीटा = 2 tan थीटा / 2 1 - tan स्क्वेअर थीटा / 2. आणि थर्ड वन बघितलं होतं आपण ट्रिपल अँगल फॉर्म्युला. ट्रिपल अँगल फॉर्म्युलामध्ये फर्स्ट होता sin 3 थीटा = 3 sin थीटा - 4 sin क्यूब थीटा. सेकंड वन आहे cos 3 थीटा = 4 cos क्यूब थीटा - 3 cos थीटा. अँड लास्ट वन आहे tan 3 थीटा = 3 tan थीटा - tan क्यूब थीटा / 1 - 3 tan स्क्वेअर थीटा. हे टोटल फॉर्म्युले आहेत. या फॉर्म्युलेच्या बेसिसवर आपल्याला आता फॉर्म्युले आपण सॉल्व प्रॉब्लेम बघायचे. ओके, आणखी याच्यामध्ये cos 2 थीटा = सपोज तुम्हाला फॉर्म्युला पाहिजे असेल sin स्क्वेअर थीटा. 2 sin स्क्वेअर थीटा ची टर्म जर का आपली एक्झाम्पल मध्ये आली तर त्याचा फॉर्म्युला काय मिळेल, cos 2 थीटा = काय 1 - 2 sin स्क्वेअर थीटा. आपल्याला पाहिजे 2 sin स्क्वेअर थीटा = तर याच्यावरूनच 2 sin स्क्वेअर थीटा = काय मिळेल 2 sin स्क्वेअर थीटा = काय मिळेल. हे 2 sin स्क्वेअर थीटा या साइडला काय मायनस मध्ये, या साइडला आलं प्लस मध्ये = हा cos 2 थीटा इथं प्लस मध्ये इकडेला मायनस मध्ये 1 - cos 2 थीटा. सिमिलरली cos स्क्वेअर 2 cos स्क्वेअर थीटा / 2 ची टर्म काय मिळेल आपल्याला cos 2 थीटा + 1. सेम हाफ अँगल फॉर्म्युला मध्ये सुद्धा आपल्याला तेच फॉर्म्युले मिळतात. ओके, या टाइप मध्ये ते फॉर्म्युला कन्वर्ट करायचे म्हणजे आपण हा फॉर्म्युला चार मेथडने वेगवेगळा यूज करू शकतो. 2 sin स्क्वेअर थीटा / 2 cos आपण 2 sin स्क्वेअर थीटा / 2 साठी यूज करू शकतो, 2 cos स्क्वेअर थीटा / 2 साठी यूज करू शकतो, cos स्क्वेअर थीटा साठी यूज करू शकतो, sin स्क्वेअर थीटा साठी सुद्धा यूज करू शकतो. आणि मेन फॉर्म्युला कोणता आहे ना cos 2 थीटा = cos स्क्वेअर थीटा - sin स्क्वेअर थीटा. लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट करू शकता. आता बघणार आहोत आपण या बेसिसवर प्रॉब्लेम. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, फर्स्ट एक्झाम्पल आहे प्रूव्ह दॅट 1 + tan थीटा * tan थीटा / 2 = sec थीटा. आपल्याला 1 + tan थीटा * tan थीटा / 2 sec थीटा आपल्याला शो करायचा. तर सोल्यूशन मध्ये टेक LHS. LHS काय आहे 1 + tan थीटा * tan थीटा / 2.
आपल्याला प्रूफ काय करायचं आहे sec थीटा sec थीटा कसे आहे रेसिप्रोकल आहे cos थीटा म्हणजे आपल्याला आंसर कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे sec आणि cos च्या sec च्या फॉर्म मध्ये आंसर कन्वर्ट करा किंवा cos च्या फॉर्म मध्ये ओके तर फर्स्ट tan कशाचा रेशो आपण tan कशाचा रेशो असतो 1 प्लस tan कशाचा रेशो असतो तर sin थीटा अपॉन cos थीटा इथे अँगल किती आहे थीटा म्हणून आपण काय लिहितो sin थीटा अपॉन cos थीटा इथे अँगल किती आहे थीटा बाय 2 म्हणजे काय मिळेल sin थीटा बाय 2 अपॉन cos थीटा बाय 2 sin थीटा बाय 2 अपॉन cos थीटा बाय 2 नेक्स्ट आपण फॉर्म्युला बघितला हा अँगल फॉर्म्युला फॉर sin थीटा आपल्याला काय पाहिजे sec थीटाच्या फॉर्म मध्ये आंसर पाहिजे अँगल किती आहे थीटा म्हणजे cos ची टर्म एज इट इज रो दिली sin थीटाचा फॉर्म्युला यूज करायचा काय मिळेल 1 प्लस sin थीटा फॉर्म्युला 2 sin थीटा बाय 2 cos थीटा बाय 2 इज टू हा sin थीटा एज इट इज sin थीटा बाय 2 एज इट इज अपॉन cos थीटा इनटू cos थीटा बाय 2 इक्वल हा cos थीटा बाय 2 आणि हा डिनोमिनेटर मधला cos थीटा बाय 2 गेट कॅन्सल 1 प्लस 2 sin थीटा बाय 2 इनटू sin थीटा बाय 2 काय मिळेल 2 टाइम्स sin स्क्वायर थीटा बाय 2 अपॉन cos थीटा इज इक्वल टू आता आपल्याला फॉर्म्युला आहे माहिती कोणता फॉर्म्युला sin cos थीटा इक्वल टू 1 माइनस 2 sin स्क्वायर थीटा बाय 2 हा फॉर्म्युला आपल्याकडे घेऊन आहे हा आपल्याला फॉर्म्युला याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू कशीची पाहिजे 2 sin स्क्वायर थीटा बाय 2 sin स्क्वायर थीटाची व्हॅल्यू काय मिळेल मग 2 sin स्क्वायर थीटा बाय 2 इक्वल टू हा इकडे प्लस मध्ये आपण मायनस मध्ये या साइडला शिफ्ट केला तर प्लस मध्ये म्हणजे काय 2 sin स्क्वायर थीटा बाय 2 आता हा cos थीटा इथे काय प्लस मध्ये आहे इकडे आला मायनस मध्ये 1 मायनस cos थीटा 1 मायनस cos थीटा म्हणजे फॉर्म्युला काय झाला आपल्याला 2 sin स्क्वायर थीटा बाय 2 इक्वल टू 1 मायनस cos थीटा इथं काय यूज करणार आपण 2 sin स्क्वायर थीटा बाय 2 च्या ठिकाणी 1 मायनस cos थीटा हा 1 प्लस एज इट इज 1 प्लस काय फॉर्म्युला 1 मायनस cos थीटा 2 sin स्क्वायर थीटा बाय 2 च्या ठिकाणी काय येणार मी 1 मायनस cos थीटा अपॉन काय आहे cos थीटा नेक्स्ट स्टेप मध्ये काय मिळेल बाय क्रॉस मल्टिप्लाई वही पे काय मिळेल cos थीटा प्लस हा ब्रैकेट ओपन 1 आणि हा माइनस cos थीटा अपॉन खाली काय आहे cos थीटा काय केलं आपण इथं क्रॉस मल्टिप्लाई ओके वही पे हा cos थीटा आणि हा माइनस cos थीटा गेट कॅन्सल काय मिळेल 1 अपॉन cos थीटा आणि 1 अपॉन cos थीटा मींस sec थीटा म्हणजे काय मिळालं आपल्याला RHS आपण कन्सिडर काय करू की RHS RHS काय होती 1 प्लस tan थीटा इनटू tan थीटा बाय 2 ही गोष्ट आपल्याला काय मिळालं RHS म्हणजे काय sec थीटा इथं आपलं हे आंसर प्रूफ झालेलं आहे ओके लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता नेक्स्ट एग्जांपल आहे आपलं प्रूव दॅट tan 20 डिग्री इनटू tan 40 डिग्री इनटू tan 60 डिग्री इनटू tan 80 डिग्री इक्वल्स टू 3 आपल्याला LHS इक्वल्स टू 3 प्रूव करायचं आहे तर सोल्यूशन मध्ये टेक LHS इक्वल्स टू LHS काय आहे tan 20 डिग्री इनटू tan 40 डिग्री इनटू tan 60 डिग्री इनटू tan 80 डिग्री ओके सो आता आपल्याला यामध्ये कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ची व्हॅल्यू मध्ये कोणत्या अँगल ची व्हॅल्यू मध्ये tan 60 डिग्री tan 60 डिग्री ची व्हॅल्यू किती आहे √3 तर बाकी टर्म एज इट इज राइट करायचा tan 20 डिग्री इनटू tan 40 डिग्री इनटू tan 60 डिग्री ची व्हॅल्यू किती आहे √3 इनटू tan 80 डिग्री सो हा रूट थ्री मध्ये फर्स्ट राईट करतो रूट थ्री इंटू टॅन 20 डिग्री इंटू या 40 ला मी काय राईट करू शकतो टॅन 60 मायनस 20
into tan 80 ला काय ऍड करू शकतो मी tan 60 plus 20 बरोबर आता या 80 ला आपण 40 plus 40 पण ऍड करू शकतो असतो आणि या 40 ला पण ऍड करू शकतो आपण करेक्ट करू शकतो असतो 80 minus 40 सुद्धा आपण याला राइट करू शकतो असतो पण का राइट निकल कारण की आपल्याला tan 40 आणि tan 80 सुद्धा आपल्याला व्हॅल्यू माहिती नाहीये म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कशी माहिती आहे tan 60 ची tan 45 ची tan 30 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आता इथं tan 80 ला tan 50 plus 30 सुद्धा राइट करू शकतो tan 30 ची व्हॅल्यू माहिती आहे tan 80 ची tan 50 ची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला नाही इथं पण आपल्याला tan 20 ची व्हॅल्यू माहिती नाहीये बट याच्यामध्ये tan 20 ची टर्म ऑलरेडी आहे समोर आपल्याला फॉर्म्युला यूज होईल सो नेक्स्ट स्टेप मध्ये √3 tan 20 into tan of a minus b आणि हा काय tan of a plus b दोन्ही फॉर्म्युला आपल्याला आहे tan of a minus b चा फॉर्म्युला काय tan a म्हणजे काय 60 minus tan b किती आहे 20 upon 1 plus tan a into tan b म्हणजे काय tan 60 into tan 20 into tan of a plus b चा फॉर्म्युला tan a म्हणजे काय 60 plus tan b means 20 upon 1 minus tan a into tan b म्हणजे काय tan 60 into tan 20 सो नेक्स्ट टर्म मध्ये काय मिळेल √3 into tan 20 tan 60 जो आहे किती आहे √3 minus tan 20 as is upon 1 plus tan 60 जो आहे √3 into tan 20 as it is into इथे साइन कोणती आहे मल्टिप्लिकेशन अगेन tan 60 √3 plus tan 20 as it is upon 1 minus √3 into tan 20 as it is so next term मध्ये काय मिळेल next step मध्ये काय मिळेल आपल्याला √3 as it is into tan 20 सुद्धा as it is a minus b into a plus b a minus b into इथे साइन कोणती आहे मल्टिप्लिकेशन ची into a plus b काय मिळेल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a किती येतं √3 √3 चा स्क्वेअर 3 3 मायनस b स्क्वेअर b किती आहे tan 20 त्याचा काय आहे स्क्वेअर tan 20 स्क्वेअर म्हणजे काय tan स्क्वेअर 20 अपॉन a plus b हा झाला 1 झाला a आणि हा √3 tan 20 हा झाला b into 1 minus म्हणजे काय a minus b a plus b आणि a minus b काय मिळते a square minus b square अगेन काय मिळेल 1 minus √3 चा स्क्वेअर 3 आणि tan 20 चा स्क्वेअर tan स्क्वेअर 20 tan स्क्वेअर 20 आपल्याला काय मिळालं मग √3 into tan 20 into 3 minus tan square 20 upon 1 minus 3 tan square 20 हा √3 आपल्याला as it is राहू द्यायचा tan 20 ची टर्म आहे या tan 20 ने या ब्रॅकेट ला मल्टिप्लाय करायचा काय मिळेल मग हा √3 मी as it is राईट केला या tan 20 ने या ब्रॅकेट ला मल्टिप्लाय करायचा काय मिळेल मग tan 20 into 3 3 टाइम्स tan 20 minus tan 20 into tan square 20 म्हणजे काय tan theta into tan square theta काय म्हणजे tan cube theta theta किती येतो theta किती येतो 20 degree म्हणजे काय म्हणजे tan cube 20 tan cube 20 upon denominator theta as it is 1 minus 3 tan square 20 3 tan square 20 आता इथे बघा बरं फॉर्म्युला तयार झाला का 3 tan थीटा minus tan cube थीटा upon 1 minus 3 tan square थीटा कोणता फॉर्म्युला tan 3 थीटा equals to काय फॉर्म्युला 3 tan थीटा minus tan cube थीटा upon 1 minus 3 tan square थीटा थीटा ची व्हॅल्यू किती लिहिली मी 20 थीटा काय आहे 20 डिग्री
काय मिळेल फॉर्म्युला 3 tan 20 minus tan cube 20 upon 1 minus 3 tan square 20 थीटा ची व्हॅल्यू किती येतं 20 डिग्री आणि फॉर्म्युला काय होतो आपला हा √3 as it is राइट केला मी इथं √3 as it is फॉर्म्युला काय tan 3 थीटा tan 3 थीटा ची व्हॅल्यू किती आहे 20 डिग्री tan 20 degree equals r root 3 as it is 10 3 into 20 60 degree formula is the same school write correct 3 into 20 10 60 degree 10 60 jo bhi kiya tha apna log ek ek case dile root 3 equals root 3 into root 3 3 equals to RHS consider kya value kya apan LHS 10 20 into 10 40 into 10 60 into 10 80 equals to kya show kar raha tha pehla mila laga 3 hence ye to formula change ko hum write kar kaun ka formula use kar apan 10 3 theta equals to 3 10 theta minus 10 cube theta upon 1 minus 3 10 square theta हा फॉर्म्युला आपण इथं यूज केलेला आहे ओके सेन्स करून इथं फॉर्म्युला आपण राईट करायचा कोणता tan 3 थीटा इक्वल टू 3 tan थीटा मायनस tan क्यूब थीटा अपॉन 1 मायनस 3 tan स्क्वेअर थीटा लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट करू शकता थर्ड एक्झाम्पल आहे आपलं उद्या 2 cosec 2x plus cosec x equals to sec x into cot x by 2 ओके तर सोल्यूशन मध्ये टेक LHS equals to का है 2 cosec x sorry 2 cosec 2x into sorry plus cosec x शो का करें था पहला sec x into cot x by sec x means 1 upon cos and cot means cot x by 2 upon sin x by 2 आपल्याला या फॉर्म मध्ये आंसर कन्वर्ट करायचा आहे ओके सेक मीन्स 1 अपॉन कॉस एंड कॉट मीन्स कॉट कॅन्सल दिस वन कॉस अपॉन साइन कॉस अपॉन साइन म्हणजे 1 अपॉन कॉस एक्स इनटू कॉस एक्स बाय 2 अपॉन साइन एक्स बाय 2 हे आपल्याला प्रूव करायचे आहे याला आपण या फॉर्म मध्ये राइट करू शकतो ओके सो 2 कोसेक कशाचा रेसिप्रोकल आहे साइनचा तर कोसेक 2x कशाला रेसिप्रोकल असेल sin 2x म्हणजे काय 2 अपॉन sin 2x 2 अपॉन sin 2x प्लस कोसेक x कशाला रेसिप्रोकल 1 अपॉन cos सॉरी 1 अपॉन sin x 1 अपॉन sin x नेक्स्ट स्टेप मध्ये काय मिळेल नेक्स्ट स्टेप मध्ये काय मिळेल आपल्याला 2 अपॉन sin 2 थीटा चा फॉर्म्युला इथे अँगल किती आहे थीट x आहे आपल्याला फॉर्म्युला कोणता माहित आहे sin 2 थीटा इक्वल टू 2 sin थीटा cos थीटा बरोबर आपल्याला फॉर्म्युला हा माहित आहे sin 2 थीटा इक्वल टू 2 sin थीटा cos थीटा इथे किती अँगल 2x आहे तर फॉर्म्युला कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल 2 टाइम्स sin x into cos x प्लस हा 1 अपॉन sin x as it is 1 upon sin x as it is ओके नेक्स्ट स्टेप मध्ये हा 2 आणि हा 2 कॅन्सल ओके इथं काय आहे 1 upon sin x into cos x plus 1 upon sin x equals यांची ऍडिशन जर का आपल्याला करायची असेल तर आपल्याला याचा डिनोमिनेटर काय करायचे sin x into cos x इथं काय होतं sin x आता इथं काय पाहिजे आपल्याला cos x सुद्धा याला मल्टिप्लाय मध्ये पाहिजे ओके तर cos x ने मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं काय मिळेल मग नेक्स्ट स्टेप मध्ये 1 upon sin x into cos x plus या टर्मला sin x आपण सॉरी cos x ने मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड सुद्धा करायचं म्हणजे काय मिळेल cos x upon sin x into cos x चालेल cos x ने काय केलं मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड सुद्धा केलं कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला परत ही स्टेप मिळणार आता काय होणार यांची ऍडिशन कारण काय डिनोमिनेटर यांचा काय सेम म्हणजे काय मिळेल 1 प्लस
cos x upon sin x into cos x. ओके आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे cos x equals to 2 cos square x by 2 minus 1 हा फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिला फॉर्म्युला मी तुम्हाला राइट करून दिलेला आहे cos थीटा equals to cos 2 cos square थीटा by 2 minus 1 हा फॉर्म्युला मी तुम्हाला राइट करून दिलेला आहे हा नंबर फॉर्म्युलामध्ये कोणता cos theta equals to 2 cos square theta by 2 minus 1 इथे theta च्या ठिकाणी काय आहे x आहे बरोबर theta च्या ठिकाणी काय आहे x आहे तर याच्यावरून cos theta plus 1 equals to 2 cos square theta by 2 हा फॉर्म्युला मी केला बरोबर cos theta इथे minus 1 या साइडला आल्यानंतर plus 1 cos theta plus 1 equals to 2 cos square theta by 2 आपल्याकडे टर्म काय 1 plus cos x म्हणजे 1 plus cos x ठिकाणी मी काय राइट करू शकतो 2 cos square x by 2 इथे अँगल थीटा होता म्हणून थीटा by 2 इथे अँगल किती आहे x म्हणून काय मिळेल 2 cos square x by 2 upon आता cot काय आहे आपला cot x by 2 पाहिजे आपल्याला आपल्याला जो काय मिळाला 2 cos square x by 2 पण खाली काय पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी sin पाहिजे cot मिळण्यासाठी काय पाहिजे sin x by 2 आपल्याजवळ काय आहे sin x आहे तर sin x चा फॉर्म्युला यूज करायचा आहे sin x चा फॉर्म्युला कोणता आहे sin थीटा फॉर्म्युला कोणता आहे 2 sin थीटा by 2 into cos थीटा by 2 हा सुद्धा आपल्याकडे फॉर्म्युला आहे ओके sin थीटा इक्वल टू 2 sin थीटा by 2 cos थीटा by 2 इथे अँगल किती आहे x म्हणजे काय मिळेल 2 sin x by 2 into cos x by 2 into a cos x as it is cos x इक्वल टू हा 2 गेट कॅन्सल इथं काय आहे cos square x by 2 आणि हा काय cos x by 2 याच्या सोबत एक कॅन्सल इथं करा ना 1 cos x by 2 cos x by 2 upon हा काय इथं sin x by 2 into हा cos x as it is cos x as it is नेक्स्ट स्टेप मध्ये काय मिळेल cos x by 2 upon sin x by 2 cos theta upon sin theta cot theta इथं काय cos x by 2 upon sin x by 2 म्हणजे काय मिळेल cot x by 2 आणि 1 upon cos theta इथं 1 नाही आहे म्हणजे cos x by 2 मल्टिप्लाय मध्ये किती असते 1 म्हणजे 1 upon cos theta काय मिळते sec theta इथं किती आहे theta x म्हणजे काय मिळेल sec x यालाच मी रेट करतो sec x into cot x by 2 RHS equals to RHS. Simple cot x. याला मी sequence मध्ये राईट केलं sec x into cot x by 2. Reverse मध्ये राईट केलं sec x last मध्ये आणि त्याला राईट केलं समोर sec x into cot x by 2. Easy आहे फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे तुम्हाला बाकी काही नाही याच्यामध्ये फॉर्म्युला फर्स्ट कोणता यूज केला रेसिप्रोकल यूज केला नंतर डिनोमिनेटर सेम केला बाय मल्टिप्लाई cos x एंड डिवाइडिंग बाय cos x नेक्स्ट स्टेप मध्ये काय केलं आपण एडिशन केली त्यांची 1 प्लस cos theta 1 प्लस cos theta ला मी काय राईट करू शकतो 2 cos theta बाय आता मी अँगल काय किंवा x आहे म्हणून काय केलं x बाय 2 cos square x बाय 2 आणि sin theta चा पण फॉर्म्युला यूज केला 2 sin theta बाय 2 cos theta बाय 2 अँगल काय इथं x म्हणून काय केलं मी 2 sin x बाय 2 cos theta बाय 2 फॉर्म्युले सेम तेच आहे फक्त अँगल काय theta इथं काय आहे आपल्याला जो अँगल एग्जाम मध्ये एग्जांपल मध्ये जो जो अँगल यूज केलेला आहे तो अँगल तुम्हाला इथं पण यूज करायचा आहे फॉर्म्युला म्हणजे तो अँगल तुम्हाला यूज करायचा आहे इथं काय x आहे तर आपण काय लिहिलं x / 2 लिहिलं ओके नेक्स्ट कॉमन टर्म कॅन्सल केले आणि आंसर मिळाला cot x / 2 into sec x म्हणजे काय sec x into cot x / 2 हेच ट्रू जो मी नंतर मी स्क्रीनशॉट काढू शकतो ओके आजच्यासाठी एवढं सफिशिएंट आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण रिमेनिंग प्रॉब्लेम कंटिन्यू करणार आहोत ओके थँक्यू